आपण ही दृश्य पाहतोय. उद्धव ठाकरे दोन खुर्च्या घे पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारतात. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ आणलेले आहेत आणि त्याचबरोबर केक सुद्धा आणलेला आहे. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि त्या स्वीकारण्यासाठी आता उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मातोश्रीच्या बाहेर ते पोहोचलेले आहेत. आपल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा ते स्वीकारतायत, हस्तांदोलन करत आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मातोश्रीवर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. फ्लॅश कर ना. उद्धव ठाकरे यांचा आज 64वा वाढदिवस आहे. त्यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केलेला आहे. त्यावेळेला आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. इतर कार्यकर्ते आणि समर्थक सुद्धा उपस्थित होते. आणि आता मातोश्रीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी इथे उद्धव ठाकरे बाहेर आलेले आहेत. त्यांना शाल दिली जाते, पुष्पहार अर्पण केला जातोय, त्याचबरोबर पुष्पगुच्छ सुद्धा दिले जात आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे. गिरीश, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 64वा वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक आहे ते मातोश्रीवर आलेले आहेत. आणि थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे हे बाहेर येऊन शिवसैनिकांच्या शुभेच्छा आहेत ते स्वीकारत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हा वाढदिवस साजरा केला जातो आहे आणि या ठिकाणी आता शिवसेनेचे नेते देखील यायला सुरुवात झालेली आहे. अजय चौधरी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण बघतोय की मोठीच रांग या ठिकाणी मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले लागलेले आपल्याला पाहायला मिळते. वेगवेगळ्या वस्तू असतील ते त्यांना भेट म्हणून देत आहेत. फोटो फ्रेम आहेत ते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना भेट म्हणून दिली जात आहे. पुष्पगुच्छांचा वर्षाव या ठिकाणी केला जातोय. वेगवेगळ्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर काहींनी शिवसैनिकांनी केक आणल्या, त्या केकवर देखील पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचा ध्यास हा शिवसैनिकांनी घेतलेला अशा पद्धतीचा आशयाचे केक देखील आहेत ते या ठिकाणी त्या सर्व शिवसैनिकांनी घेऊन आलेले आहेत. आपण बघितलं तर 2 वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेची बंडखोरी झालेली होती त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या वेळी केक पुष्पगुच्छ असं काय आणू नका तर मला प्रतिज्ञापत्र घेऊन या अशा पद्धतीचं आवाहन देखील केलेलं होतं. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणूक आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय आवाहन करतायत, त्यांच्याकडून काय मागतायत हे देखील पाहणं महत्वाचं असेल. काही दिवसांपूर्वीच बैठका घेऊन त्यांनी निवडणुकांच्या कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आज देखील ते तशाच पद्धतीचं काही आवाहन ते या ठिकाणी शिवसैनिकांना करतील. आणि त्या ठिकाणी आहे ती आता गर्दी आहे ती मातोश्रीच्या पूर्ण परिसरात आहे ती झालेली आहे. आणि संजय राऊत देखील त्या ठिकाणी मातोश्री परिसरात दाखल झालेले आहेत. संजय राऊत त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतर नेते आहेत, पदाधिकारी ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी ते त्या ठिकाणी मातोश्रीवर आता आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. आपण बघितलं तर सकाळपासूनच बाहेर मातोश्रीच्या बाहेर उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी जे बॅनर्स आहेत, शुभेच्छांचे बॅनर्स आहेत ते लावण्यात आलेले आहेत. या पद्धती यामध्ये बॅनर्समध्ये भावी मुख्यमंत्री असेल, कुटुंब प्रमुख असेल, लोकनेते असेल अशा असे बॅनर्स हे मातोश्रीच्या बाहेर लावण्यात आलेले आहेत. आणि सकाळपासूनच शिवसैनिक आहे ते उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर पोहोचले. आणि आत्ता आपण बघतोय संजय राऊत आहेत, संजय राऊत हे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झालेले आहेत. आणि या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी देखील ते अभिवादन करत आहेत. आता थोड्या वेळापूर्वी अजय चौधरी देखील आलेले होते. एक एक नेते आहेत ते नेते या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचतील. सोबतच शिवसैनिक आहेत, जिल्हाभर राज्यभरातून आहेत, वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी शिवसैनिक आहेत ते आलेले आहेत. काही शिवसैनिक हे पायी चालत आलेले आहेत, कावड यात्रा करत या ठिकाणी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि एकंदरीत आपण आता बघितलं तर थोड्या वेळापूर्वीच हे त्या ठिकाणी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर. म्हणजे धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी. मातोश्री बाहेरचे हे दृश्य आहेत. उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.